तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत मेयो हॉस्पिटल गेट समोर एका अँब्युलन्स मधून MD विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. अँब्युलन्स मधून 4,000 रुपये किमतीचा MD जप्त केला गेला असून आरोपीला अटक केली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांची टीम पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की मेयो हॉस्पिटल समोर एका अँब्युलन्समध्ये MD विक्रीकरिता आणली आहे. पोलिसांनी सतर्कतेने तपास करून MH49T0301 क्रमांकाच्या अँब्युलन्सचा तपास केला असता त्यात 1.35 ग्रॅम किंमत 4,000 रुपयाचा MD आढळून आला. पोलिसांनी आरोपी मोहम्मद सुफियाल मोहम्मद नसीर खान यांच्या जाळ्यात असलेली अँब्युलन्स जप्त केली आणि त्यालाही ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आमची तपास पथकाची टीम जी आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मोमिनपुरा बीटचे जे बीट ऑफिसर आहेत PSI भवाळ यांना माहिती मिळाली होती की मेयो हॉस्पिटल येथे एका अँब्युलन्समध्ये किसम MD विकण्यासाठी येत आहे. त्यावरून सदरची माहिती तपास पथकाच्या अधिकारी अंमलदारांनी देण्यात आली. त्यांनी मेयो हॉस्पिटलच्या गेटच्या समोर एक अँब्युलन्स ताब्यात घेतली. त्याचा नंबर आहे MP 49T0301. त्यावेळेस ती अँब्युलन्स आरोपी मोहम्मद सुफियान मोहम्मद नासिर खान याच्या ताब्यात होती. अँब्युलन्स त्या इस्माला ताब्यात घेतला असता त्या इस्माकडे 1.35 ग्रॅम MD जिचं बाजारभावात मूल्य आहे 4,050 रुपये ती MD पुढी त्याच्या ताब्यात मिळाली. ती MD पुढी त्याच्या ताब्यात मिळाल्यावर त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सदरची MD ही नावेद नावाच्या इस्माकडून घेतली असल्याचे सांगितले.